पोलीस खात्याला माझा सारा आव्हान आहे। सांगलीतल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घालत थेट पोलिसांनाच इशारा दिला। याआधी फोटोला हार घातला तर बघा असा आदेश काही जणांनी दिल्याची आठवण करून देत आंबेडकरांनी पोलिसांनाच दम भरला। पोलीस खात्याला माझा सारा आव्हान आहे। पोलीस खात्याला माझा सारा आव्हान आहे। 5 वर्षानंतर निवडणुका येतात, सरकार बदलत। 5 वर्षानंतर सरकार येत आणि बदलत। आतापर्यंत आम्ही असाला इलेक्शनच्या माध्यमातून सत्तेमध्ये कधीच सहभाग होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेला भाजपनं जोरदार विरोध केलाय। प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे इस्लाम धर्माबद्दल विचार वाचावेत, नाहीतर मी त्यांना एखादं पुस्तक पाठवतो असा टोला नितेश राणेंनी लगावलाय। प्रकाश आंबेडकरजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम बद्दलचे मत आणि विचार वाचावे असं मी त्यांना विनंती करेन किंवा सल्ला देईन, किंवा नसेल ना तर मी एक पुस्तक पाठवीन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून इस्लामचा काय अर्थ होता। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र या वादात जास्त बोलणं टाळल्याचं बघायला मिळत आहे। टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घातला, त्यामुळे आता भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते। काय टीका? उद्धव ठाकरेंना हे चालतं का असं ते बघू ना, आम्ही देऊ उत्तर त्याच्यावर। याची वेळ ना उत्तर देण्याची ना, मला माहीत नाही बा हार घातला की नाही, कारण मी हार घालतानाही पाहिला नाही। आणि कोणाचा संबंध कोणाशी जोडावा, आजकाल हे आता तुम्ही सगळे मीडियात जोडायला लागलात, यांचा संबंध त्यांच्याशी, त्यांचा संबंध त्यांच्याशी, यापेक्षा मूलभूत विषयाकडे आता लक्ष देण्याची गरज आहे। राज्यापुढे खूप प्रश्न आहेत, सगळ्या प्रश्नाला बगल देऊन केवळ समाजामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू झालेलं आहे। एकंदरीतच प्रकाश आंबेडकरांनी भाजपचा विरोध असलेल्या मुद्द्यात हात घालत थेटपणे सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय। आधी दंगलीचा मुद्दा असो किंवा मग आता टिपू सुलतानच्या फोटोला हार घालण्याचा प्रकार असो, आंबेडकर भाजपला थेट आव्हान देत आहेत। त्यामुळे वंचित आणि भाजपच्या या संघर्षात पुढे काय घडतं, यात महाविकास आघाडीची भूमिका काय राहते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।